सोमवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी परभणी शहरातील नटराज रंग मंदिर जवळील इंडियन बँकेसमोर शेतकरी संघटनेच्या वतीने बैलसोडी बांधून बँकेत ठिय्या आंदोलन करण्यात आले. प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेतील अनुदान, कृषी विभागाचे ठिबक सिंचन योजना अनुदान, महाराष्ट्र शासनाचे दुष्काळ अनुदान आणि रोजगार हमीवरील मंजुरी रक्कम जाम मंडळातील शेतकऱ्यांना आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँक देत नाही. यांच्या विरोधात शेतकरी संघटनेच्या वतीने इंडियन बँक शाखेत बैलगाडी जनावरांसह आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमृत शिंदे, सय्यद पप्पू जामकर, भागवत जावळे, सुनील कदम, अमोल तुरवटे, प्रल्हाद रेंगे, रामराव रेंगे, प्रल्हाद सानप आदींसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने आंदोलनात उपस्थित होते. इंडियन बँक जाम शाखा या बँकेनं शेतकऱ्यांना जे रोजगार हमीचे पैसे म्हणजे मजुरीवर गेल्याच्यानंतर जे रोजगार हमीचे पैसे त्यांच्या सेव्हिंग अकाउंटला जे बचत होते, पीएम किसानचे पैसे, सिंचन अनुदानाचे पैसे इत्यादी व दुष्काळी अनुदान हे सेव्हिंग खातं त्यांचं कर्ज खातं एक असं पीक कर्जाचं खातं एक एन पी ए असल्यामुळं बचत खात्याला या तहकूब केले हे पैसे. तर आमचं म्हणणं एक आहे की बाबा या लोक भारतीय लोकशाहीमध्ये मरायचं म्हणलं तरी बी गुन्हा आहे, आमच्यावर गुन्हा दाखल होते. मग रोजगार हमीच्या कामावर जाऊन आम्ही मजुरीतून जर आमचा प्रपंच दाखवायचा असन, रोजगार हमीच्या कामावर गेलेले पैसेसुद्धा बँक जर आमच्या एन पी ए खात्यामुळे जर तहकूब करीत असन तर या बँकेनं व महाराष्ट्र शासनानं आम्हाला मरण्याचं परमिशन द्यावं, नसता आमचे तहकूब केलेले खाते खुले करावं. या दोन मागणी याच्यापैकी एक निर्णय करावं, एक तर तहकूब केलेलं खातं खुलं करून आम्हाला पैसे द्यावं किंवा आत्महत्येसाठी परमिशन द्यावं. कारण रोजगार हमीवर जाऊन जर हे जगू देत नसतील तर मरण्याशिवाय आमच्यापाशी पर्याय नाही किंवा दरोडा टाकण्याचं परमिशन, कारण शेवटचा पर्याय आमच्यापाशी आता दरोड्याचा आहे. कारण आत्महत्या तर हे या लोकशाहीत गुन्हा आहे, तर आम्ही इथून पुढे दरोडेच टाकावं लागणार आहेत आम्हाला. आणि जोपर्यंत आमची ही मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आमच्यातला इथला कुठलाही एकही शेतकरी या बँकेतून ठिय्या आंदोलनातून उठणार नाही. सय्यद खिजर, झुमा न्यूज, परभणी.